मित्रांनो नमस्कार, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सौंदर्याची खाण कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवतो आहे। आपल्यास माहिती आहे की कोकणामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या गणेशोत्सवामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी गणेश येऊन विराजमान झालेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे। खरंच कोकण म्हटलं की कोकणामध्ये गणपती उत्सव हा मोठ्या उत्साहानं अगदी साजरा केला जातो। प्रत्येकाच्या आनंदाला अगदी पारावार राहत नाही, प्रत्येकाच्या आनंदाला अगदी उधाण येतं। आणि या गणपती उत्सवादरम्यान प्रत्येकाच्या घरामध्ये देखील गणपतीसाठी अगदी विविध प्रकारच्या डेकोरेशन, ज्याला आपण मखर वगैरे म्हणतो, असे मखर वगैरे बनवले जातात। आणि काही मखर अगदी हे पर्यावरणपूरक असतात आणि काही मखर हे पडदे वगैरे लावून बनवले जातात। अशाच प्रकारचा मखर आम्ही देखील बनवलेला आहे, जो पर्यावरणपूरक तर आहेच आणि एक वेगळा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जर हा प्रयत्न आपणास आवडला, मी तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, हा जर प्रयत्न माझा आवडला तर आणि ते डेकोरेशन कसं वाटलं आवडलं तर नक्की लाईक करा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक्स इतरांना शेअर करायला विसरू नका। तुम्ही माझ्या मागे जे पाहताय रुक्मिणी भुवन, हे आमचं जुनं घर आहे आणि आम्ही या जुन्या घरामध्ये गणपतीची स्थापना करत असतो। अगदी सर्व कुटुंब एकत्र वगैरे येऊन गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो। आता चला तर दाखवतो गणपतीच्या स्थापनेसाठी जो आम्ही मखर बनवलेला आहे, हा मखर मी आता आपणास दाखवतोय। चला तर मग हे आमचं मगाशी सांगितल्याप्रमाणे जुनं घर, आता आपण जुन्या घरामध्ये जातोय गणपतीची मूर्ती आणि गणपतीचा मखर बघण्यासाठी। तर हा इथे पाहत आहे हे छोटे कारागीर सगळे, हा रुद्र आहे। रुद्र पहिल्यांदा आपल्याला गणपतीच्या मखराची थोडक्यात माहिती सांगेल। हा रुद्र सांग एक मिनिट। हा तर मित्रांनो ही आमची गणपतीची अशी मूर्ती आहे, पाहताय तुम्ही। आणि हा अशा पद्धतीनं आम्ही बनवलेला हा पूर्ण मखर आहे। रुद्र काय सांगशील मखराबद्दल? घातक नाही, ओके। मित्रांनो रुद्रने आपल्याला जी माहिती दिली त्याप्रमाणे हा जो आपला पूर्ण मखर आहे, यंदा आम्ही लवकर मखर बनवायला घेतला कारण दरवर्षी आदल्या दिवशी आम्ही मखर बनवतो, परंतु यंदा काही वेगळं करण्याच्या उद्देशानं 7 ते 8 दिवस आधी मखर बनवायला सुरुवात केली। आणि या प्रयत्नातून ही साकारलेली ही पूर्ण रचना तुम्ही पाहताय। याच्यावरून आपणास कळलं असेल की साधारणपणे आम्ही कोणत्या प्रकारचा मखर बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। साधारणपणे आम्ही झोपडी बनवण्याचा इथं प्रयत्न केला आणि झोपडी बनवण्यासाठी जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं जे मटेरियल वगैरे लागलेलं आहे, हे मटेरियल वापरत असताना जे जे पदार्थ आम्ही वापरले, हे पदार्थ साधारणपणे पुठ्ठा, जास्तीत जास्त पुठ्ठ्याचाच आम्ही वापर केला। आणि ह्या संपूर्ण पुठ्ठ्याचा वापर करून हे छोट्याशा जागेत सुबक असं आम्ही मखर साकारण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे। आता हा मखर जो आम्ही साकारला आहे, हा मखर साकारताना नेमक्या कशा प्रकारची कृती केली मी तुम्हाला दाखवतोय। मित्रांनो प्राचीन काळी जशा गुरुकुल पद्धतीमध्ये वगैरे ज्या ऋषीमुनींच्या ज्या झोपड्या वगैरे असायच्या, ही झोपडी साकारण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे। हे पाहताय तुम्ही झोपड्यांमध्ये वगैरे दिवे वगैरे ठेवण्यासाठी इथे जे साना म्हटलं जातं त्याला कोकणी भाषेमध्ये, तुमच्याकडे काय म्हणतात या पद्धतीनं, म्हणजे जे भिंतीमध्ये दिवे वगैरे ठेवण्यासाठी जे बनवलं जातं त्यांना काय म्हणतात ते कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशा प्रकारे साने वगैरे आम्ही हे पुठ्ठ्याला चिकटवून तयार केलेले आहेत, असे हे 4 एकूण साने आहेत हे पाहताय। आणि त्याबरोबर गणपतीची आरास जी आम्ही केली, गणपतीची आरास अतिशय सुशोभित दिसावी, ही सुशोभित दिसावी म्हणून आम्ही इथे 4 साने उभारलेत। आणि याच्या बाजूला तुम्ही पाहताय समय वगैरे आम्ही ठेवलेले आहेत, हे अजूनही सुशोभित करण्यासाठी इथं हे बाजूला 2 खांब आम्ही केलेत, त्याच्यावर जे आमच्याकडे इलेक्ट्रिक समया होत्या या इलेक्ट्रिक समया इथे आम्ही ठेवलेल्या आहेत। आणि बाहेरच्या बाजूला म्हणजे झोपडीचा जेणेकरून लुक यावा यासाठी इथे आम्ही जो भाताचा जो पेंडा असतो, या भाताच्या पेंड्यानं इथे हे छत बनवलेलं आहे। आणि ही अशी खिडकी
आपल्याच लांजा तालुक्यातील राजेश शेटे यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली ही गणपतीची मूर्ती तुम्ही पाहता, अत्यंत देखणी अशी ही गणपतीची मूर्ती आहे. जेणेकरून मखराला साजेशी मग कोणत्या प्रकारची मूर्ती असो, मखरात बसवल्यानंतर मखराला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण होतं, तशाच प्रकारचं हे चैतन्य या आमच्या मखराला निर्माण झालेलं आहे. हा आणखी एक सांगण्याची गोष्ट म्हणजे मखर बनवल्यानंतर जी पूर्ण काव मारण्यात आली, ही काव अशाच प्रकारे चांगली दिसली नसती आणि त्यामुळं ही आम्ही अशा प्रकारचे पेंटिंग काढले, म्हणजे ज्यांना आपण वारली पेंटिंग असं म्हणतो, हे पूर्ण भिंतींवरती सुशोभित करण्याचं काम इथे केलेलं आहे. वारली पेंटिंग इथे सण समारंभ वगैरे असले की एक वेगळ्या प्रकारची उत्साह दाखवण्यासाठी हे इथे ढोलताशे वाजवतानाचे चित्र आहेत आणि इकडे नृत्य करतानाचे चित्र आहेत आणि त्याचबरोबर एक प्राचीन परंपरा दाखवण्यासाठी इकडे शेतकरी वगैरे दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर इकडे एक ग्रामीण पद्धत साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि इकडे बाहेरच्या बाजूला खिडकीच्या बाहेरच्या बाजूला एक निसर्ग चित्र, जेणेकरून वारली चित्र म्हणजेच वारली परंपरा या झोपडीच्या माध्यमातून इथे साकारलेली आहे. आणि इथे बरोबर ती वरती जसं आपल्याकडे काही शुभकार्य वगैरे असलं तर आंब्याची पानं वगैरे लावली जातो, तशाच प्रकारे हे दरवाजामध्ये आंब्याची पानं वगैरे इथे तोरणा स्वरूपात लावलेले आहेत. आणि ते प्राचीन काळामध्ये ज्या मशाल वगैरे ठेवल्या जायच्या, ह्या मशाल इथे जिलेटिन पेपर वापरलाय. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार, चिंता हरून देवा थकला सनार, दे माझ्या खांद्यावर भार, थोडा इथे घास खाऊन माझ्या हातात पाहिला तुम्ही गणपतीची स्थापना करण्यासाठी आम्ही जो मखर बनवलेला होता, अर्थात हा व्हिडिओ थोडासा उशिराच अपलोड होईल, व्हिडिओ जो बनवला होता हा व्हिडिओ आपण पाहिला आणि एकंदरीत मखर वगैरे करत असताना ज्या वापरलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी अर्थातच इको फ्रेंडली आहे, त्यामुळे त्या गणपती विसर्जनानंतर जर पर्यावरणामध्ये त्याचा नाश करायचं जर आपण ठरवलं तर कोणत्याही प्रकारची हानी देखील पर्यावरणास पोहोचणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. आपणास देखील विनंती आहे अशा प्रकारचे सण उत्सव वगैरे साजरे करताना जेणेकरून पर्यावरणपूरक असे सुशोभन साहित्यांचा वापर आपण कराल अशी आपणास विनंती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाहिला तुम्ही आमच्या गणपतीच्या स्थापनेसाठी जो आम्ही मखर वगैरे जो केला होता, मखर आम्ही पूर्णतः इको फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा आमचा इको फ्रेंडली मखर जर आवडला असेल तर हे बोला बरोबर, लाईक आणि शेअर करा, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची परिवार अजून वाढवण्यासाठी आपल्या चॅनलची लिंक अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.